आता पुढची बातमी. शैक्षणिक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव गुणवंतांचा आणि शाळा आई बाबांची या उपक्रमा अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे तिरळे कुणबी समाजसेवी संस्थेकडून या अभिनव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिरळे कुणबी समाजसेवी संस्था मागील अनेक वर्षांपासून समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उत्खननाकरता कार्य करत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, भविष्यातील जडणघडणीत त्याला योग्य दिशा मिळावी हा उद्देश समोर ठेवून गौरव गुणवंतांचा आणि शाळा आई बाबांची या आगळ्या वेगळ्या अभिनव अशा सोहळ्यातून इयत्ता 10वी 12वी स्पर्धा परीक्षा क्रीडा विज्ञान प्रदर्शन यामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्व देशात नाही तर पूर्ण जगामध्ये परिचित आहे अशा या जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग करणारे आणि त्या प्रयोगानंतर स्वतःची उन्नतीसोबतच इतर शेतकऱ्यांचासुद्धा विचार करून त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जितेंद्र ठाकरे यांनी केलेलं आहे. त्यांचा आज कुणबी समाज या संघटनेकडून सत्कार करण्यात आला. तर त्याबद्दल नेमकं त्यांनी कसा हा प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं हे त्यांच्याकडून ऐकण्याकरता आज ते आपल्यासोबत आहे, तर आपण त्यांच्याकडून ऐकूया. सर्वप्रथम कुणबी समाजाकडून जो आज तुमचा सत्कार करण्यात आलेला आहे त्याबद्दल MKN मराठी न्यूजकडून आपला खूप खूप अभिनंदन. या सत्काराविषयी काय सांगाल आपण? आज जो समाजाने माझा जो सत्कार बहुमान केला त्याबद्दल समाजाचे मी मनापासून आभार मानतो, ऋणी आहो. मी जे प्रयोग करतो आहे एखाद्या समाजासाठी करतो की काय नाही, कुणबी समाज जास्तीत जास्त शेतीशी निगडीत आहे हे बरोबर आहे, परंतु हा जो माझा प्रश्न आहे शेतीशी निगडीत आहे आणि सर्व शेतकऱ्याशी निगडीत आहे. आणि शेतीची आजची अवस्था जी आहे ती फारच विचित्र आहे. आणि शासन जे धोरणं आखतात शेतकऱ्याच्या हिताचे धोरणं म्हणून करतात, तर ते उद्देश जो आहे शेतकऱ्याचं हित किंवा ज्या उद्देशासाठी जी योजना राबवतात ते उद्देश पहिले समोर ठेवायला पाहिजे. त्या उद्देश राबवण्यासाठी जे निकष किंवा अटी किंवा धोरण ठरवले जाते त्याला महत्त्व दिला जाते आणि उद्देश सफल होत नाही ही वस्तुस्थिती आहेत. म्हणून आज खरोखर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर शेतीचा जो उद्देश किंवा शेतकऱ्याच्या हिताचा जो उद्देश त्या योजनेमध्ये असतो त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. एक वेळ त्या निकष किंवा अटीला बगल द्यायला पाहिजे, पण उद्देश महत्त्वाचा ठेवला तर या शेतीची प्रगती होईल. निकष आणि अटी बाजूला ठेवल्या तरच शेतकऱ्यांचा विकास शक्य आहे असं ते आप सांगतायत. कॅमेरामन संकेत महल्लेसह विलास महल्ले, MKN मराठी, यवतमाळ.